मलकापूर क्षेत्राला मागासवर्गीय ठपका लागण्याचा फक्त बाकी आहे, बाकी सर्व कामं झालेली आहेत. या मलकापूर क्षेत्रामध्ये ना तरुणांचा विकास झालेला आहे, ना इथल्या ज्या स्त्रिया आहेत त्या सबल झालेल्या आहेत. मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या ह्या सबल नाही आहे. येथील जो समाज आहे तो समाज हा फक्त मत मारणारा समाज झालेला आहे. या समाजात तरुणांची संख्या ही असंख्य आहे. आज या गावामध्ये तरुणाईचा हा उल्हास बघता आज असंच वाटते आहे की खऱ्या अर्थानं आज अपक्ष उमेदवार असलेले, जरी पक्षाचे साथ नसले तरी ज्यांनी पुढारीपण घडवलं, असे ज्या लोकांनी पुढाऱ्यांना घडवलं अशा मतदाराची साथ जर असताना विजू भाऊंना कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही अशी अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो. आणि तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्याने विजू भाऊंना आपण विधानसभेमध्ये पाठवूया म्हणून 6 नंबरचं बटन आणि बांगडी, बांगडी काय करू शकते हे आज बांगडीला दाखवायचं आहे. पूर्ण बांगडी विधानसभेमध्ये गरजली पाहिजे, छणकली पाहिजे, ज्याचा आदर्श उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रानं घेतलं पाहिजे एवढी अपेक्षा बाळगूया. आणि विजयभाऊंचाच विजय असेल या उद्देशाने एकदा विजय भाऊ तुम मागे बोलू.